फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अगं सावरी आहे, सावरी आहे ती, घाबरू नको. अगं येडी आहे, दिस रात भटकत असते कुठं बी. ए चल ए खेरडे, वाट सोडायची गप जायचं गुमान रस्त्याने. हा इंगा दाखवीन नाही तर. किती दिवस आपण असं लपून छपून भेटायचो. कवा करणार तू माझ्या संग लग्न? ए या मौसमात उडून टाकू की बार. आता बस की. अरे बार कौन सा रहा? शनवार. अरे तो जा. अरे शनवार मंजी मंजी ये ताता है. आज अपन ही तैयार नगर होता. चल जाओगे? जाओगे. लई वंगाल झालं बघा.
आपण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे की अब आता तर गावच्या पोलिसांना भी काय भी सुगावा लागना झालाय लोक घाबरले रातीच्या पारी घरातून बाहेर पडाया घाबरतात लोक होय की हे हरकत की नुसती आपली बडबड 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 अरे पाटलांना काय म्हणायचं ते ऐकू दे की समजत नाही बस नुसती बडबड पाटील बोला काय बोलावं ते सूचना झाले आता पाऊ सर म्हणजे ह्या एक दीड वर्षात 11 जणांचं बळी गेलं ते येतायच्या माळ रानावर हा अरे काल तर एका रात्रीत एकदम 2 मुर्दे पडल्यात एक कांचन आपल्या लव्हाराची पोरगी आणि दुसरा भानू जमदाड्याचा किसन अरे पण मी म्हणतो त्या दोघांना त्या माळ रानावर जाय सांगितलं होतं कुणी आणि ते दिसणवर अरे सणवर कुणाचा वार असतो ठाव नाही वय बाबा 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 ना नका घेऊ त्याच अहो यताची पालखी निघते सणासुदीच्या राती या अशा पेट्या दिवच्या नसत्यात आता गुरुवानं सांगितला तो भी उपाय करून झाला एका शनिवारी त्या येताळाला निवेद ठेवला होता उलट्या पिसाची कोंबडी पहिल्या धारेचा शिसा तूप लावलेल्या चपात्या पण कसलं काय तो निवेद उचावला बी नाही त्या येताळानं आता ह्यो असला निवेद चालणार होय त्याला एकदा माणसाची चटक लागल्यावर खरं आहे पर आता करायचं काय एक उपाय आहे करून बघण्यासारखा आता ज्ञानी माणसांची डोसकी चालना म्हटल्यावर तू डोसक चालवणार होय रे गतकळी अरे अरे सगळीकडे पैलवान की दाखवायला पाहिजे जप तू काय बोलतो ते ऐकू दे ऐका बोल सुभाने त्याच असं आहे अब आपली मंजी मंजी हवं का अब मंजुळा तिचा नवरा तालुक्याच्या गावाला पोस्टात कामाला आहे आणि त्या पोस्टाच्या जवळ एक तिरकम भक्ताची मोठी आहे अव हा तिरकम भगत म्हणजे एकदम पॉवरबाज लई मोठा मांत्रिक अव जिल्ह्याच्या शहरातून बी आवतो न येतात त्याला भूतांचा बंदोबस्त कराया ना आम्या हा उपाय करून बघाया हरकत नाही वाटेल आता तुम्ही म्हणताय तर हा परंतु इथं येऊन येता याचा बंदोबस्त करील ना तर मग अव मंजीच्या नवऱ्याची लई उठबस हाय त्या भक्ताच्या मठीत त्याला सांगू त्या भक्तास आवतन द्याया ठीक आहे मग सुभाने तू आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या गावाला जा बर आणि त्या मांत्रिकाला सामोरा घेऊन येत पैसे पैशाची काय काळजी करू नको तू हा जा आता हे कोण पाहुणं आलं म्हणायचं नमस्कार पाटील आपण का राम 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 नमस्कार कंच्या गावचं पाहुणं म्हणायचं इथल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाली माझी म्हणजे साळुंके गुरुजी होय हो मी सहदेव साळुंके हे बेस झालं अगदी बेस झालं बघा तर महिना झाला शाळेला मास्तर आहेत पोरं नुसती उन्हाळत्यात अहो ती बघा तिकडे महिनाभर शाळा बंद आहे याचा अर्थ आधीच्या शिक्षकांनी 1 महिन्याची सुट्टी घेतली की काय गोट्या ए गोट्या अरे धाव 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 लवकर ये गोट्या बघ हे आपल्या गावचं नवीन गुरुजी आहेत यांना लखूबाकडे घेऊन जायचं काय गुरुजी लखू साळ्याचा संद बघतो म्हणून म्हटलं तुम्ही जाऊ याच्या बरोबर ठीक आहे भेटू या चला रे मुलांना काय रे काय नाव तुझं हो पाडी पाठ केलेस का नाही मग मजा येते तुम्हाला सगळ्यांची गुरुजी हे लखू काकाचं घर हो का बरं बघा परवापासून सगळ्यांनी नीट शाळेत यायचं तुमचा अभ्यास खूप बुडलाय सगळा भरून काढायचा आपल्याला मग येणार ना परवापासून चला पळा लखूजी
लखुजी आहेत का घरामध्ये? लखुजी कोण ते? लखुजी? हां मीच त्यो. नमस्कार. हां तुम्ही नव गुरुजी असणार ना? होय आपलं होय. शेवटाला कोणीतरी सापडलं म्हणायचं गव्हर्नमेंटला. इथं धाडाया या, तुमची खोली झाडून पुसून ठेवली आहे. हो आलो. हां मी घेतो या.